नमस्कार, या नवीन व्हिडिओमधून पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमधून आपण इयत्ता 9वी ते 10वीसाठी ज्या 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 विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम लॉक केलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांची काही मेरिट लिस्ट आहे ती आपण गुगल फॉर्मद्वारे माहिती मागवून बनवलेली आहे आणि त्यांची लिस्ट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिक्लेअर करत आहोत. तर पहा ठिकाणी मी परवाच म्हणलो होतो की जी काही यादी आहे ती मी उद्या डिक्लेअर करेल, परंतु पहा याच्यामध्ये बरेच काम असल्यामुळे जे काही काम आहे ते काल झालेलं नव्हतं, तर त्या ठिकाणी पहा आत्ता पूर्ण झालं असून जे काही यादी आहे ती मी डिक्लेअर करत आहे. कारण पहा बऱ्याच विद्यार्थ्यांनी 2-2, 3-3, 4-4 विषयांचे काही पसंतीक्रम आहेत ते त्यांना जनरेट झाल्यामुळे ते लॉक केलेले आहेत आणि त्यामुळे पहा त्या त्या विषयाप्रमाणे त्यांची जी काही यादी आहे ती पहा सेपरेट सेपरेट करावी लागलेली आहे, त्यामुळे पहा जो काही वेळ आहे तो गेलेला आहे. तर पहा या ठिकाणी पहिली जी लिस्ट आहे ती मराठी माध्यमाची आहे पहा 9वी ते 10वीसाठी आणि याच्यामध्ये पहा सर्व विषय आहेत आणि सर्व कास्टचा समावेश या लिस्टमध्ये आहे. म्हणजे पहा याच्यामध्ये सायन्सचे विषय तुम्हाला सापडतील, त्या आर्ट सायन्स म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही नोंदणी केली आहे त्याप्रमाणे जी लिस्ट आहे ती बनवलेली आहे. याच्यामध्ये पहा जास्त मार्काकडून कमी मार्काकडे अशी या ठिकाणी मांडणी आहे, त्यामुळे या ठिकाणी आपला विषयानुसार जो काही रँक आहे तुम्हाला या ठिकाणी समजेल. त्यानंतर पहा या ठिकाणी जो काही तुमचा टेटचा नंबर दिलेला होता तो टेटचा नंबर आहे, तुमचा टेटचा स्कोर कॅटेगरी हॉरिजेंटल कॅटेगरी आहे पहा, हँडिकॅप असतील मीडियम आहे आणि पहा या ठिकाणी पहा तुमचा जो काही सब्जेक्ट आहे. पहा या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचे 2-3-4 सब्जेक्टमध्ये जे काही पसंतीक्रम आहे ते जनरेट करून त्यांनी त्याप्रमाणे नोंदवलेले आहेत आणि त्याप्रमाणेच या ठिकाणी जी नोंदणी आहे ती केलेली आहे. त्यांचीसुद्धा या ठिकाणी आपण जी सेपरेट लिस्ट आहे ती बनवलेली आहे, त्याच्यामुळे पहा तुम्हाला त्या त्या विषयामध्ये कितवा नंबर आपला असेल हे या ठिकाणी पहा समजणार आहे. तर पहा या ठिकाणी पहिली जी लिस्ट आहे ती अशा प्रकारची आहे, याच्यामध्ये पहा सर्व कास्ट आहेत पहा, सर्व विषय आहेत, तुम्ही विषयसुद्धा या ठिकाणी पहा बघू शकता. मॅथ सायन्स असेल, इंग्लिश मॅथ हिस्ट्री असेल, मॅथेमॅटिक्स सायन्स असेल, इंग्लिश हिस्ट्री सोशल सायन्स, इंग्लिश इंग्लिश हिंदी सोशल मॅथ अँड सायन्स अशा प्रकारचे काही विषय आहेत ते विषयांची आणि जे काही सर्व कास्ट आहे त्या सर्व कास्टची जी काही यादी आहे ती गुणांच्या उतरत्या क्रमाने या ठिकाणी आपण मांडलेली आहे. त्यामध्ये पाहू शकता 157 मार्क्सवाला हायेस्ट असून SCBC कॅटेगरीमधून आहे. त्यानंतर पहा ठिकाणी जे काही सब्जेक्ट आहे ते मॅथेमॅटिक्स आहे पहा, सायन्स आणि मॅथ आणि सायन्स हे विषयामध्ये या विद्यार्थ्यांचे काही पसंतीक्रम आहे ते लॉक केले आहेत. त्यानंतर पहा ठिकाणी 157वाला OBC वुमेन, त्यानंतर पहा ठिकाणी मराठी माध्यम आणि फक्त त्या विद्यार्थ्यांनी मॅथेमॅटिक्स आणि सायन्स म्हणजे गणित आणि विज्ञान या दोनच विषयांचे पसंतीक्रम लॉक केलेले आहेत. म्हणजे तुम्हाला ॲनालिसिस करत असताना या सर्व गोष्टींचा विचार करावा लागणार आहे आणि जी काही मेरिट लिस्ट आहे तीसुद्धा अशाच प्रकारचे लागेल. म्हणजे पहा तुमचं कोणत्या विषयामध्ये नंबर लागेल किंवा कोणत्या विषयामध्ये तुमचं सिलेक्शन होईल त्याच विषयासाठी तुमचं जे काही सिलेक्शन आहे ते होणार आहे. जर तुमचं मॅथमॅटिक्सच्या विषयामध्ये जर सिलेक्शन झालं नाही त्याचं मेरिट जास्त लागलं तर तुम्हाला या ठिकाणी पहा सायन्समधून विचार केला जाईल आणि तुमचं जर सायन्समध्ये मेरिट लागलं तर त्या ठिकाणी तुमचं सायन्समध्ये सिलेक्शन होणार आहे. तर पहा अशा प्रकारचे काही सिलेक्शन आहे ते सुद्धा होईल. त्यानंतर पहा अशा प्रकारची काही यादी आहे त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर पहा या ठिकाणी सर्वात जो लोवेस्ट विद्यार्थी आहे तो 35 मार्कांचा आहे. तर पहा या ठिकाणी 35 मार्क आहेत पहा ओपन कॅटेगरी आणि इतिहास विषय असणाऱ्याचा शेवट नंबर या यादीमध्ये लागतो. तर पहा त्यानंतर पहा आपण विषयाप्रमाणे ज्या काही याद्या आहेत त्या बनवल्या आहेत. म्हणजे तुमचं जर इंग्रजी विषय असेल फक्त इंग्रजी विषयासाठी तुम्ही पसंतीक्रम दिले असतील तर आणि तर पहा या ठिकाणी इंग्रजी विषय असणाऱ्या विद्यार्थ्याचा 150 स्कोर असणारा विद्यार्थी हायेस्ट आहे, EWS कॅटेगरी आहे. तर पहा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 150, 149, 145 अशा प्रकारे या ठिकाणी जी काही मेरिट लिस्ट आहे इंग्लिश विषयाची ऑल कास्ट आहेत पहा या ठिकाणी. आणि त्यानंतर आपण जी काही कास्ट सेपरेशन आहेत त्या ठिकाणी पहा मार्कानुसार केलेलं आहे. त्यासुद्धा यादीमध्ये आपल्या कॅटेगरीमधून आपला कितवा नंबर आहे इंग्रजी विषयामध्ये ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल. तर पहा या ठिकाणी 63 मार्काचा लोवेस्ट आहे कॅटेगरी वाईज इंग्लिश सब्जेक्ट आहे पहा EWS कास्ट. तर पहा या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल की कोणती कास्ट आहे, EWS कास्ट आहे पहा, इंग्लिश सब्जेक्ट आहे. अशा प्रकारची काही तुम्हाला हेडिंग आहे ते वाचायला मिळेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचा उल्लेख मिळेल. तर पहा या ठिकाणी कमी संख्या असल्यामुळे आपण जनरल आणि वुमेनची जी काही कॅटेगरी आहे ती सेपरेट केलेली नाही, तर याच्यामध्ये तुम्ही जे काही नंबर आहे तुमचे काउंट करून पाहू शकाल. त्यानंतर पहा ज्या विद्यार्थ्यांचा इंग्रजी विषय आहे पहा भूगोल पण आहे आणि समाजशास्त्र पण आहे, म्हणजे त्यांनी इंग्रजी
भूगोल आणि समाजशास्त्र विषयासाठी पसंतीक्रम दिलेले आहे, तर त्या विद्यार्थ्यांची काय लिस्ट आहे पास सेपरेट आहे, ठिकाणी इंग्लिश विषय आहे आणि ज्योग्राफी आहे आणि सोशल सायन्स पण आहे, तर पा या विद्यार्थ्यांचं जे काही सेपरेट इंग्लिश लिस्ट आहे त्याच्यामध्ये नाव नसणार आहे, कारण पा त्यांनी जी काही नोंदणी आहे ती या तिन्ही विषयांची एकत्रित केल्यामुळे त्यांची लिस्ट आपण सेपरेट बनवली आहे, त्यामुळे पा जर तुमचा इंग्लिश विषय असेल तर त्यांनी जी काही इंग्रजी विषयाची सेपरेट लिस्ट आहे त्याच्यामध्ये आपल्या मार्कचा जो काही नंबर आहे तो किती स्थाने आहे या ठिकाणी पा पडताळून पाहायचं आहे. त्यानंतर जर तुमचा ज्योग्राफीसुद्धा विषय असेल तर ज्योग्राफी विषयासाठी जी काही लिस्ट आहे ती पा सेपरेट आहे, त्याच्यामध्ये तुमचा भूगोलचा किती स्थानी नंबर आहे हे ठिकाणी तुम्ही मार्कावरून पाहू शकाल. त्यानंतर पा सोशल सायन्स विषय असेल तर सोशल सायन्सची काही सेपरेट लिस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पाहायचं आहे. तर पा बऱ्याच विद्यार्थ्यांचा इंग्रजी सुद्धा आहे, भूगोल सुद्धा आहे, समाजशास्त्र सुद्धा आहे, इतिहास सुद्धा आहे आणि मराठी किंवा हिंदी सुद्धा विषय असणारे विद्यार्थ्यांचे जे काही पसंतीक्रम आहे ते लॉक केले आहेत. ते त्या विद्यार्थ्यांनी आपापल्या स्पेशल विषयाप्रमाणे जी काही यादी आहे त्या यादीमध्ये आपला नंबर नसेल तर त्याप्रमाणे आपला नंबर त्या ठिकाणी किती स्थानी आहे हे या ठिकाणी पा मार्कावरून ठरवायचं आहे, कारण पा सेपरेट लिस्ट बनवणं या ठिकाणी खूप किचकट काम असल्यामुळे आपण ज्या ज्याप्रमाणे तुम्ही पसंतीक्रम दिलेले आहेत विषय नोंदवलेले आहेत त्याप्रमाणे जी काही यादी आहे ती सेपरेट बनवलेली आहे येईल. तर पा ठिकाणी ही जी काही लिस्ट आहे ती पहिल्या लिस्टमध्ये तुम्हाला सर्व विषयांच्या सर्व कास्टची आणि सर्व सब्जेक्टची काही यादी आहे ती तुम्हाला पाहायला मिळेल सुरुवातीला, आणि त्याच्यानंतर फक्त आर्ट विषय असणाऱ्या विद्यार्थ्यांची सेपरेट लिस्ट आपण या ठिकाणी बनवलेली आहे. त्यानंतर पा दुसरी एक यादी आपण या ठिकाणी बनवलेली आहे त्याच्यामध्ये फक्त सायन्स विषय असणारे विद्यार्थ्यांचीच लिस्ट पाहायला मिळेल, म्हणजे पा सायन्स विषय असणारे विद्यार्थ्यांना याच्यामध्ये आपण जी काही पहिली लिस्ट दाखवली ती सुद्धा ठिकाणी पा पाहावी लागणार आहे, आणि त्यानंतर पहा सायन्सची जी काही सेपरेट लिस्ट आहे तुमच्या विषयानुसार तर ती सुद्धा ठिकाणी आपण बनवलेली आहे. तर पहा सायन्स विषय असणारे विद्यार्थ्यांची स्पेशल लिस्ट आपण तयार केली आहे, याच्यामध्ये पहा विषयानुसार विभागणी करून देण्यात आलेली आहे. पहा विज्ञान विषय असणाऱ्या सर्व कॅटेगरीतील उमेदवारांची जी काही लिस्ट आहे ती या ठिकाणी आपण एकत्रित बनवली आहे, आणि त्यानंतर याच्याखालीच तुम्हाला जे काही कास्टवाईज सेपरेशन आहे ते पाहायला मिळेल. तर पहिल्या ठिकाणी विज्ञान विषय असणारा 140 हायेस्ट आहे पा एससी कॅटेगरी असून जनरलचा विद्यार्थी असून तर सायन्स विषयासाठी नोंदणी केलेली पाहायला मिळेल. तर पा अशा प्रकारे तुम्ही जे काही आपला रँक आहे त्या ठिकाणी पा पडताळून पाहायचा आहे. तर पा या ठिकाणी फक्त विज्ञान विषय असणाऱ्या विद्यार्थ्यांचं कास्टवाईज सेपरेशन आपण वरील यादीवरून खाली तुम्हाला केलेलं पाहायला मिळेल. त्यानंतर पा ठिकाणी फक्त गणित विषय असणाऱ्या विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट या ठिकाणी पा सेपरेट पाहायला मिळेल. त्यानंतर पा ठिकाणी गणित विज्ञान हे दोन्ही विषय असणाऱ्या विद्यार्थ्यांची सेपरेट लिस्ट बनवलेली आहे, म्हणजे पा ते विद्यार्थी गणित विषयासाठी सुद्धा पात्र आहेत आणि विज्ञान विषयासाठी सुद्धा पात्र आहेत, आणि गणित विज्ञान या दोन्ही विषयासाठी पसंतीक्रम दिले असतील तर त्यांची या ठिकाणी सेपरेट लिस्ट आहे, म्हणजे पा या विद्यार्थ्यांचं विज्ञान विषय आहे परंतु आपण जी वर विज्ञान विषयाची लिस्ट दाखवली त्याच्यामध्ये त्यांचं नाव नसणार आहे. तर पा या ठिकाणी तुम्ही तुमचे मार्कानुसार तुमचा नंबर किती स्थानी आहे पा गणित विज्ञान विषयासाठी या ठिकाणी तुम्ही त्या यादीवरून पडताळून पाहायचं आहे. तर त्यानंतर पा या ठिकाणी तुमचा विषय असेल पा गणित व विज्ञान, म्हणजे गणित व विज्ञान कंबाईन विषय असतो पा एकच, तर त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा आपण सेपरेट लिस्ट बनवलेली आहे. त्यानंतर पा या ठिकाणी तुमचा गणित विषय असेल विज्ञान असेल व गणित व विज्ञान या तिन्ही विषयासाठी जो तुम्हाला पसंतीक्रम आले असतील तर अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी तिन्ही विषयांची जी काही नोंदणी आहे ती केली होती, आणि त्या विद्यार्थ्यांची पा एकत्रित तिन्ही विषयांची जी काही लिस्ट आहे ती या ठिकाणी लावलेली आहे, म्हणजे पा या ठिकाणी गणित विज्ञान व गणित व विज्ञान या तिन्ही सेपरेट यादीमध्ये तुमचं नाव नसणार आहे. यासाठी तुमच्या मार्कानुसार तुमचा गणित विज्ञान गणित व विज्ञान या सेपरेट यादीमध्ये कितवा नंबर लागेल हे या ठिकाणी तुम्हाला पडताळून पाहायचं आहे. तर पा अशा प्रकारे गणित विज्ञान गणित व विज्ञान विषय असतील, त्यानंतर पा तुमचा सायन्स आणि मॅथ व सायन्स विषय असतील किंवा मॅथमॅटिक्स व गणित व विज्ञान हे विषय असतील तर त्या त्याप्रमाणे आपण जे काही आपली लिस्ट आहे लिस्टमध्ये आपला किती स्थानी नंबर आहे या ठिकाणी तुम्हाला पडताळून पाहायचं आहे. तर पा अशा प्रकारे आपण 9वी ते 10वीसाठी जे काही सर्व विषय आहेत आणि ज्या ज्या विषयामध्ये विद्यार्थी पात्र आहे त्या सर्व विषयांची सर्व कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांची काही मेरिट लिस्ट आहे ती गुगल फॉर्मच्या माहितीवरून बनवलेली आहे. तर पहा तुम्हाला तुमचा जो काही नंबर आहे तो पाहायचा असेल तर या याद्या तुम्हाला डाउनलोड करून घ्यायच्या असतील तर त्यांची जी काही लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही या याद्या डाउनलोड करून घेऊ शकता आणि आपला नंबर किती स्थानी आहे या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल. तर पहा अशा प्रकारे एक महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद. Oh.